नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदम वाक वस्ती। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत दाते प्रशाला नातेपुतेची विद्यार्थिनी साक्षी सुधीर गोरे हिने जिल्हा गुणवत्ता यादीत 25वा आणि तालुक्यात 4था क्रमांक मिळवला आहे। तसेच तिने नातेपुते गावातून स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला। कोरोना कालावधीत शाळा बंद होत्या, त्यामुळे परीक्षा होणार नाही असे सर्वांना वाटत होते, त्यामुळे सर्वांनी अभ्यास बंद केला होता। पण नंतर ऑगस्ट मध्ये 15 दिवस अगोदर परीक्षेची तारीख निश्चित झाली, तेव्हापासून तिने अभ्यासाला सुरुवात केली। त्यावेळी तिने फक्त सेल्फ स्टडीद्वारे अभ्यास केला। आलेल्या शंकांचे निरसन यूट्यूब आणि गुगलचा वापर करून केला। दिवसातून 15-15 तास अभ्यास शेवटच्या 10 दिवसात केला। जवळजवळ 50 प्रश्नपत्रिका तिने सोडवल्या आणि त्यामुळे टाइम मॅनेजमेंट तिला जमले। जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा मान तिने मिळवला। यासाठी तिला शिक्षक, आई वडील यांचे मार्गदर्शन मिळाले। हे यश मिळाल्यानंतर नातेपुते गावातील अनेक शिक्षणप्रेमी मान्यवरांनी तिचा घरी येऊन सत्कार केला। जैन क्लासेसच्या वतीने नातेपुते नगर पंचायतीचे मुख्याधिकारी खांडेकर साहेब यांच्या हस्ते सत्कार केला। दाते प्रशालेचे अध्यक्ष शहाजीराव मुधोजीराव देशमुख उर्फ बाबाराजे दादा आणि जनरल सेक्रेटरी वीरेंद्र दावडा यांनी तिचे अभिनंदन केले। शाळेमध्ये यथोचित शिक्षकांच्या वतीने तिचा सत्कार केला। साक्षी सुधीर गोरे ही लहानपणापासूनच खूप कष्टाळू आणि चिकाटी जिद्द असणारी मुलगी असून तिची आई जिल्हा परिषद शाळा पिरळे आणि वडील हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फोंडशिरळ शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सचिन रणदिवे, माळशिरस। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।